जिल्ह्यांमध्ये राज्यात भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाबाबत जनजागृती व उपाययोजनेला वेग आला आहे. दरम्यान येथील नगरपालिकेच्या वतीने सजग पावले टाकण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी नगरपालिकेने बस स्थानकावर प्रवाशांना हात धुण्यासाठी पाणी टँकर सुरू केले आहे. नगरपालिकेच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून कोरोना संदर्भात जनजागृती व उपाययोजना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 15 मार्चला बस स्थानकावर प्रवाशांचे हात धुण्यासाठी पाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली. बस स्थानकावर दूरवरून प्रवासी येतात, त्यामुळे त्यांना हात धुणे अत्यावश्यक ठरते. आरोग्याच्या दृष्टीने हे पाणी टँकर सुरू करण्यात आल्याने प्रवाशांनी हात धुवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात आणि बुलढाण्यात कोरोना कोविड-19 या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आज नगर परिषदेने हँडवॉश, पाण्याचे टँकर हात धुण्यासाठी बुलढाण्याच्या बसस्टँडवर ठेवण्यात आलं होतं. माननीय आमदार श्री संजूभाऊ गायकवाड आणि माननीय मुख्याधिकारी श्री महेश वाघमोडे यांच्या संकल्पनेतून हा विचार आज नगर परिषदेने केला की हात जास्तीत जास्त लोकांनी धुवायला पाहिजे. बसस्टँड ही अशी जागा आहे जिथं बाहेरून लोक येतात आणि इथले लोक बाहेर जातात, त्यामुळं इथंच हात धुण्यासाठी नगरपालिकेने आता सोय केलेली आहे. लवकरच आम्ही पूर्ण शहरामध्ये पोर्टेबल बेसिन्स आणि हँडवॉशची व्यवस्था करणार आहोत. येत्या